नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। जिल्ह्यात कोरोनामुळे विधारक स्थिती। सोलापूर जिल्ह्यात नवीन 1719 कोरोनाबाधित, तर 42 जण मयत। मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात 25 बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार नामदार दत्तात्रय भरणे यांची माहिती। जिल्ह्यातील फायर ऑक्सिजन ऑडिट करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे रुग्णालयांना आदेश। गाव तिथे कोविड केअर सेंटर या भूमिकेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 100 गावांमध्ये 2 दिवसात कोविड केंद्र उभारणार, दिलीप स्वामी यांची माहिती। अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्या प्रकरणी प्रियकरासह पत्नीस अटक, 7 दिवसांची पोलीस कोठडी। आणि दुकाने उडी असणाऱ्या 104 लोकांवर कारवाई करून 73,000 दंड पथकाने केला वसूल। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत विदारक स्थिती निर्माण होत आहे। दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे। जिल्ह्यात कोरोनाने रौद्र रूप धारण केले आहे। 1719 कोरोना बाधित ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या ठरली आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार गुरुवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 417 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 1302 अशी 1719 कोरोना बाधितांची भर पडली आहे, तर तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सोलापूर शहरात 2782 अहवाल प्राप्त झाले आहे, यात 2365 निगेटिव्ह तर 417 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। यात 252 पुरुष आणि 165 महिलांचा समावेश आहे, तर 23 जणांची नोंद मृत म्हणून आहे, तर 230 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेले आहेत। शहराची एकूण रुग्णसंख्या 23,397 झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 18,755 इतकी झाली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3,640 आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1,002 झाली आहे। मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात 25 बेडच्या कोविड सेंटरची सोय केली जाईल, तसेच लसीकरण कोटा कमी पडू दिला जाणार नाही। गाव पातळीवर ग्रामपंचायतीने या महामारीत सहकार्य करावे। दरम्यान मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयासमोर ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेल्या त्या महिलेच्या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात वाढता कोरोना व वाढत्या मृत्यूच्या संख्येबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली। तदनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली। सध्या मंगळवेढा शहरात खासगी 3 हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सुविधा केली आहे, मात्र शासकीय रुग्णालयात कुठलीही सुविधा नसल्याचे पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात 25 बेड उपलब्ध करून येथे रुग्णांची सुविधा केली जाईल, असे ते म्हणाले। वाढता कोरोना व मृत्यूची वाढती संख्या याला पाहता निवडणूक कारणीभूत असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला आहे। ही सर्वात मोठी महामारी असून संपूर्ण देशापुढे संकट असल्यामुळे एकमेकांचे मोजमाप न काढता सर्वांनी मिळून या संकटाला तोंड देत मार्ग काढावायचा आहे। ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने गाव पातळीवर पुढाकार घेऊन तेथे रुग्णांची सोय उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून रुग्णांचे लोंढे तालुका पातळीवर येणार नाहीत। निवडणुकीमुळे आचारसंहिता होती, त्यामुळे मला सोलापूर जिल्ह्यात येता आले नाही। परवाच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भ्रमणध्वनीवरून निवडणूक आयोगाला मतदान झाल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने आचारसंहिता शिथिल करावी असे पत्र देण्यास सांगितले होते। निवडणूक आयोगाला पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल केल्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे। या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन बाबत आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले आहे. शासकीय खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजन पुरवठा साठवणूक आणि त्याचे वहन सुरक्षित पद्धतीने करणे आणि रुग्णालयात आग लागू नये यासाठी फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना श्री शंभरकर यांनी आदेशात दिल्या आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीण कार्यक्षेत्र असणाऱ्या शासकीय खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवण यंत्रणा, पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन संबंधित इतर बाबी, सुरक्षित आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे. दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र शहरमध्ये महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तर ग्रामीण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. दोन्हीकडील प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयांनी फायर ऑडिट करून त्यानुसार तत्काळ उपाययोजना करण्यात यावी. तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिले. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायत स्तरावर गाव तिथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सुयोग्य असे सार्वजनिक ठिकाण निश्चित करून 25 ते 50 क्षमतेच्या बेडची क्षमता असलेले कोविड सेंटर 2 दिवसात सुरू करण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना आदेशित केले आहे. सदर कोविड सेंटरमध्ये स्थानिक स्तरावरील खासगी तसेच शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा घेण्यात येणार असून सदर कोविड केंद्रामध्ये औषधांची व्यवस्था तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे. तसे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना आदेशित केले आहे. अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून प्रियकराच्या मदतीने पत्नीने नवऱ्याचा खून केल्याप्रकरणी मनीषा भीमा ढाणे वय वर्ष 40 व तिचा साथीदार आनंद तुकाराम होनमुके वय वर्ष 35 या दोघांना पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेची हकीकत अशी की यातील मयत तथा आरोपी मनीषा ढाणे हिचा पती भीमा ढाणे हा 19 एप्रिलला घरगुती कामासाठी घरातून बाहेर पडला. तो घरी परतलाच नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात मिसिंग दाखल केली होती. दिनांक 20 एप्रिल रोजी त्याचा मृतदेह दुपारी 1 वाजता मंगळवेढा सोलापूर महामार्गावरील हरी घाटूळ यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाला सुती दोरीने गळफास देऊन तो मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी गोपाळपूर येथील ओंकार भोसले यांनी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दिली होती. तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी या खुनाच्या तपासात वेगाने चक्रे फिरवून 24 तासाच्या आत खुनाचा उलगडा केला असून अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून प्रियकराच्या मदतीने पतीचा पत्नीने खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी वरील दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात उभे केले असता दिनांक 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तपासिक अंमलदार बामणे यांनी गळफास दिलेल्या पांढऱ्या रंगाच्या सुताची दोरी जप्त केली असल्याचे सांगून खुनाचा गुन्हा आरोपीने कबूल केल्याचे सांगितले. मंगळवेढा शहर व लगतच्या दामाजीनगर व संत चोखामेळा ग्रामपंचायत हद्दीत आदेशाचे पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकाने विविध ठिकाणी उघडी असणाऱ्या 104 लोकांवर कारवाई करून 73,100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मंगळवेढा शहर दामाजीनगर व चोखामेळा नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी नगरपालिकेचे कर निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियर तेजस सूर्यवंशी, मंडल अधिकारी SS जाधव, तलाठी उमेश सूर्यवंशी, ग्रामसेवक गोरख जगताप, मारापूर ग्रामसेवक MG पवार व पोलीस कर्मचारी असे पथक नेमले होते. या पथकाने आतापर्यंत अत्यावश्यक दुकाने सोडून इतर 18 दुकानदारावर 18,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. अत्यावश्यक दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त लोक असल्याने 12 व्यक्तींवर कारवाई करून 12,000 रुपये दंड वसूल केला आहे. 2 दुकानात मोठ्या प्रमाणात नागरिक प्रत्यक्ष पाहणीत आढळल्याने ही दुकाने सील करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 20,000 रुपये दंड, मास्क न वापरणाऱ्या 71 व्यक्तींवर कारवाई करून 21,600 रुपये दंड, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या कारवाई करून 1,500 रुपये दंड असा एकूण 73,100 रुपये दंड नगरपालिकेने वसूल केला आहे. हे होतं आजचं बातमीपत्र.
पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.